आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजपाने गरिबांचं वाटोळं केलं, भाजप हटाव देश बचाव, शिरोळ्यात लालबावटा युनियनचा मोर्चा. शेतमजूर, शेतकरी, गरीब जनतेला राज्यातील आणि देशातील सरकार न्याय देत नाही असा गंभीर आरोप करत महाराष्ट्र राज्य शेतमजूर लालबावटा युनियनने शिरोळच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भाऊसाहेब कसबे यांच्या नेतृत्वाखाली शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात गरीब कष्टकरी श्रमिकांची संख्या प्रचंड प्रमाणात होती. यावेळी मोर्चेकरांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. मोर्चात छत्रपती संभाजी चौक, जुनी स्टेट बँक, पद्माराजे विद्यालय या मार्गे शिरोळ तहसील कार्यालयावर आला. पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, शेतमजुरांना किमान वेतन पेन्शन लागू करा, कुरुंदवाड अब्दुल लाट, टाकळीवाडी व अन्य गावातील बेघरांना जागा द्या, अतिक्रमणे कायम करा या मागणीचं निवेदन नायब तहसीलदार जेवाय दिवे यांना देण्यात आलं. यावेळी कॉम्रेड हिराबाई हुगे, कॉम्रेड पोपट कुरणे, कॉम्रेड संजय टेके यांच्यासह अन्य उपस्थित होते. भाजप हटाव देश बचाव असा नारा मोर्चेकरांनी लावला. महानकारी न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार.